पिंपरी चिंचवडमध्ये दरवर्षी पावसाळा आला की संजय गांधी नगरमध्ये पावसाचं पाणी घरात शिरतं. यंदा पावसाचा जोर चांगलाच वाढलाय. महापालिकेनं सतर्कतेचा इशाराही दिलाय. नागरिक दरवर्षी स्थलांतराची आणि नदीकाठी सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी करतात, पण महापालिका ढिम्म आहे. पवना नदीकाठी वसलेलं हे संजय गांधी नगर. पवना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाला आणि पावसाचा जोर वाढला की या नदीकाठच्या घरात पाणी शिरतच. त्यावर उपाय म्हणून इथल्या रहिवाशांचं स्थलांतर करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला, पण झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प वादात अडकल्यानं ते स्थलांतर अडकून पडलंय. तेव्हापासून इथल्या नागरिकांनी नदीच्या कडेला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी केली, मात्र त्यावर कोणीच लक्ष देत नसल्यानं नागरिक संतापले. पण आता आम्ही म्हणतोय आम्हाला घर द्या कुणीकडे, तर ते पण सोय करत नाही. मग आता या आमची पूर्ण आयुष्य, मुलाबाळांचं आयुष्य काय पाण्यामध्येच घालवायचं का आम्ही? तर आमच्याकडे पण सरकारने जरा लक्ष द्यावं. दुसरीकडे महापालिकेनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय, मात्र स्थलांतर आणि संरक्षक भिंती बाबत मौन बाळगलंय. जे काही नदी कडेची गावं आहेत, उदाहरण द्यायचं म्हटलं तर रमाबाई नगर झोपडपट्टी आहे, मुळानगर झोपडपट्टी आहे, ज्या ठिकाणी पाणी लवकरात लवकर लागू शकतो झोपड्यांना, तर यासाठी सतर्कतेचा इशारा नागरिकांना देण्यात आलेला आहे. पवना धरण क्षेत्र आणि शहरात सध्या प्रचंड पाऊस पडतोय. धरणातून 6000 क्युसेकनं पाणी सोडण्यात येत आहे. अशा परिस्थितीत महापालिका होणाऱ्या दुर्घटनेची वाट पाहते का, असाच प्रश्न विचारला जातोय. कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.